नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश चव्हाण आपले हार्दिक स्वागत करतो. मुलांनो, दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत आपण दर शनिवारी ICTचा एक विषय शिकत आहोत आणि स्वतः सराव करून आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलांनो, मागच्या शनिवारी आपण ब्लेंड कॉलाजच्या साह्याने एकाच वेळी 8 ते 10 फोटो, जास्तीत जास्त फोटो कोलाज करून एक छान फोटो तयार करून आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, शिक्षकांना कसे शेअर करू शकतो याची सराव आपण करून घेतलेला आहे. आणि मला आशा आहे की आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने आणि घरी पालकांच्या मोबाईलमध्ये मोठ्यांच्या मदतीने त्याचा सराव केला असेलच. आज आपण ब्लेंड कोलाजचा वापर करून आपल्या शाळेत शिकवताना जे चार्ट्स असतात, जे शैक्षणिक तक्ते असतात, ते कसे बनवता येतात त्याचा आपण आढावा घेऊया आणि शिकूया. प्रथम आपण ब्लेंड कोलाज हे ओपन करायचं आणि क्रिएट कोलाजवरती क्लिक करायची. आता आपण चार्ट्स तयार करत असल्याकारणाने एक आकर्षक बॅकग्राऊंड त्याला देणे गरजेचे आहे, म्हणून आपण त्याला बॅकग्राऊंड देऊया स्ट्रक्चरचा. छानपैकी एक स्ट्रक्चर घेऊया आपण, हे बघा असं, किंवा हे ब्लँकमध्ये, किंवा हे तुम्हाला जे पटेल ते, किंवा प्लेनमध्ये आपल्याला घेऊ शकतो आपण. अनेक बॅकग्राऊंड तुम्हाला इथं आहेत, तुम्हाला जो चांगला वाटत असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता मी थोडासा हा घेतो, बघा थोडा डार्केश, आणि त्याला मी क्लिक केलं. ओके, आता आपण याच्यात मी जाणार आहे. आता मला ए या अक्षराने सुरू होणारे शब्दांचा चार्ट तयार करायचा आहे. तर प्रथम मी ए हा अक्षर पहिल्यांदा मध्यभागी टाईप करणार आहे, फक्त ए. बघा ए, हा ए मी टाईप केला, त्याला मी मोठा करू शकतो आणि त्याला मध्यभागी आपण आणू शकतो असा. आता हा एला आपल्याला त्याच्यामध्ये काही क्लिप आर्ट तुम्हाला टाकता येतील तर तुम्ही क्लिप कार्डसुद्धा टाकू शकता. बघा, तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी वेगवेगळे क्लिप कार्ड आहेत तुम्हाला इथं, समरचे आहेत, लव आहेत, भरपूर आहेत, शेप्स आहेत, नाही का. यापैकी तुम्हाला जर काही आवडत असेल तिथं ॲड करायला तर तुम्ही तिथं ॲड करू शकता, नाहीतर आपण आपल्या पुढच्या भागामध्ये ते पुन्हा आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ए विषय आपण आता लिहितो आहे. आता एचे चित्र माझ्या मोबाईलमध्ये आहेत, समजा गॅलरीत गेलो मी आणि एफ हा ॲपल, मी त्याला ओके म्हटलं ॲड. आणि आता ह्या ॲपलचा जो बाहेरचा भाग आहे तो मी कट करतो. आणि त्याला एस करतो, हे बघा सुंदर कट झालेला आहे. त्याला मी ठेवलं इथं आणि त्याचं नावाची स्पेलिंग आता लिहिणार आहे. ए ॲपल, ओके क्लिक करणार आहे, म्हणजे एफ हा ॲपल. नंतर पुन्हा एचा शब्द आपल्याला कायचा आहे, त्याला मी साईडला घेऊन घेतो लाईस असं, किंवा या बाजूला घेऊ आपण. आणि याला तुम्हाला जसे डिझाईन तुमच्या मनात कल्पनात असेल तसा डिझाईन तर तुम्ही वापर करू शकता, चित्र मोठं पण करू शकता. ओके, दुसरं चित्र आपण आता ॲड करूया. आपल्या फोटो गॅलरीत फोटो आपण सेव्ह करून ठेवायचे आहेत. पहिल्यांदा अँट हे चित्र मी ॲड करतो आहे, ॲड झालं, त्याला पण मी काही प्रमाणात कट करून घेतो. थोड्या जागेच्या याच्यानुसार आपल्याला चांगलं दिसावं म्हणून बाहेरचा बॅकग्राऊंड थोडा कमी करून आपण कट केलेला आहे. आणि त्यालासुद्धा मी कट करण्याचा हेतू हाच असतो की त्याच्यामुळे त्याचं जे बाहेरचा जो अनावश्यक भाग आहे तो फोटोमध्ये ॲड केला तर आपल्याला पाहिजे ते लिहायला अडचण येत असते. आता मी इथं ए अँट असं तिथं पुन्हा लिहिणार आहे, ए अँट, ओके एफ हा अँट, ओके. अजून एक आपण चित्र ॲड करणार आहोत, तिसरं चित्र एरोप्लेनचं, ओके. यालासुद्धा मी
पाहिजे त्या पद्धतीने थोडंसं कट करून घेतो। म्हणजे आणि त्याला थोडा साईडला घेतो, नाव मोठं असल्या कारणाने असं थोडं मोठं पण करू घेऊ आपण त्याला। आणि त्याचं नाव एरोप्लेन आपण टाईप करूया। ए फॉर एरोप्लेन, एरोप्लेन पण म्हणतो आणि एअरप्लेन पण म्हणतो हां आपण, तर आपण एअरप्लेन इथं टाईप करणार आहोत। ए आय आर पी एल ए एन ई एअरप्लेन, आणि त्याला मी क्लिक केलं। हे बघा एक सुंदर चार्ट आपण आपल्या याच्यासाठी वर्गासाठी तयार केलेला आहे। आता हा चार्ट तयार झाला, आपण त्याला सेव्ह करणार आहोत हाय रिझोल्युशनमध्ये, त्याला आपण सेव्ह करूया मॅक्झिममध्ये। आणि तो सेव्ह झाल्यानंतर आपण तो जो चार्ट आहे आपल्या मोबाईलमधून काढाय द्यायचा आणि प्रिंट काढण्यासाठी आपल्या प्रिंटरकडे सेंड करायचा किंवा आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना तो आपण शेअर करायचा। इथं बरेचसे आपल्याला आपले ग्रुपसुद्धा पाहायला येतात। मोरवर क्लिक केलं तिथं व्हॉट्सअपला ओपन करायचं, आणि व्हॉट्सअपला ओपन केल्यानंतर हे असे आपले जे ग्रुप असतात त्या ग्रुपमध्ये आपण ते शेअर करायचं। म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांना एक नवनिर्मितीचा आनंद मिळणार आहे, स्वतः वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य तो तयार करणार आहे। आणि मला शिक्षकांकडून आशा आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना या ब्लेन कोलाजचा वापर करून असे छोटे छोटे चार्ट करायला शिकवणार, आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे शिकून त्याचा सराव करायचा आहे। म्हणजे वर्गामध्ये तुम्हाला चांगले चांगले साहित्य स्वतः नवनिर्मिती करून ठेवता येणार आहेत, घेता येणार आहेत। धन्यवाद।